नमस्कार, मी रश्मी, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। घेऊया 50 बातम्यांचा धावता आढावा। नागपुरात सीएनजीचा बडका 120 रुपये प्रति किलो सीएनजी। आमच्यावर निर्बंध लादले तर क्रूडची किंमत 3 पट वाढेल, रशियाचा इशारा। मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपड्यांसाठी नवी अम्युनिटी स्कीम, जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत घोषणा। नागपूर पोलीस आयुक्तांकडून वारांगणा तडीपार कारवाईच्या विरोधात महिला दिनी मानवी साखळी। सॅमसंग कंपनीवर हॅकर्सचा सायबर हल्ला, 190 GB डेटा लीक। राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण आणणार, मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन। महाराष्ट्रातील फर्स्ट वुमन स्नेक रेस्क्युअरला राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान। आरटीओ कडून पहिलाच प्रयोग, महाराष्ट्रात सावित्री पथकाची स्थापना। एक्झिट पोल आल्यावर सट्टा बाजारात तेजी। 1999 मध्ये भारतीय विमान हायजॅक करणारा दहशतवादी ठार, पाकिस्तानात नाव बदलून राहत होता। बाळासाहेबांनंतर देवेंद्र फडणवीस हेच खरे हिंदू हृदय सम्राट, नितेश राणे यांचं वक्तव्य। युद्ध थांबण्यासाठी रशियाने युक्रेन समोर ठेवल्या 4 अटी। टायटॅनिकच्या अभिनेत्याची युक्रेनला मोठी मदत, पुनर्वसनासाठी दिले 76 कोटी रुपये। ईडी विरोधात संजय राऊतांचे थेट मोदींना 13 पानी पत्र। केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराची, राऊतांच्या रडारावर तपास यंत्रणा। राज्यात शेतकरी मॉल सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। तर मालेगाव महापालिकेचे प्रताप, पोलीस मैदानाच्या सरकारी जागेची ईदगाह ट्रस्टला खिरापत। अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार, उदयनाथ राजेंचा आरोप। तर रशियाला धक्का, जागतिक बँक मदतीला धावली, युक्रेनला $72.30 कोटी कर्ज मंजूर। आयकर खात्याच्या मुंबईत 5 ठिकाणी धाडी, अनिल परबच्या निकटवर्तीयांच्या घरीही छापेमारी। आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी, राऊतांच्या पत्रकार परिषदेआधीच मोठी कारवाई। सांगलीत युवक काँग्रेसच्या निवडीवरून विश्वजित कदम, विशाल पाटील गटातील वाद उफाळला। IC 814 हायजेकिंग मध्ये दहशतवादी जहूर मिस्त्रीची डोक्यात गोळ्या झाडून हत्या, कराचीत लावायचा फर्निचरचं दुकान। स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त। सेवानिवृत्त शिक्षकांनी 2 अल्पवयीन मुलींवर केले अत्याचार, भुसावळमध्ये उडाली खळबळ। चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमियाचा जडला रोग, गुप्त अहवालाने जग हादरले। युट्यूबर्सवर इंदूरकर महाराज संतापले, म्हणाले माझ्या कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील। ईश्रम पोर्टलवर नोंदणीचा रेकॉर्ड, 25 कोटी कामगारांनी केली नोंदणी। कंदहार विमान अपहरणातील दहशतवाद्यावर गोळीबार, कराचीत बाईक स्वाराकडून हत्या। युक्रेनच्या खार्कीमध्ये रशियन मेजर जनरल विटाली गॅरासिमोव्हची हत्या, रिपोर्टमधून खुलासा। 3 सदस्यीय समितीच्या अहवालाची आम्ही होळी केली, ST अहवालाविरोधात पडळकर आक्रमक। नितेश राणेंचा शरद पवारांना नवाब मलिक प्रकरणावरून धार्मिक संदर्भाचा उल्लेख करत प्रश्न। एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरलेल्या सदाभाऊ खोत आणि पडळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। शिवसेना युवा सेनेचे नेते राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा। येणारे येतीलच, पण पंतप्रधान पदाची खुर्ची तुमच्या नशिबी नाही हे नक्की, सदाभाऊंचे पवारांना प्रतिउत्तर। प्रियंका गांधी टॉपवर, मायावती तळाला सर्वाधिक सभा घेणाऱ्या नेत्यांची यादी जाहीर। पीक विम्याची झळ ग्रामपंचायतीपर्यंत, बीडमधील 100 ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश। निकाला आधीच धास्तावली काँग्रेस, घोडेबाजार टाळण्यासाठी उमेदवारांना करणार हॉटेलमध्ये बंद।
पाटीलाय मी मागून वार करत नाही, सतेज पाटलांचे आवडणे उत्तर। युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा ठाव ठिकाणा सांगितलं, युद्ध संपेस तोवर इथेच असणार। ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय, पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव। प्रमोद भगतने जिंकली 3 सुवर्ण पदक। शवविच्छेदन अहवालानुसार वॉर्न्सचा मृत्यू नैसर्गिकच, थाई पोलीस। आई बनल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात पाक कॅप्टनने बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकली हाफ सेंचुरी। टायटॅनिकच्या अभिनेत्याची युक्रेनला मोठी मदत, पुनर्वसनासाठी दिले 76 कोटी रुपये। महिला दिनानिमित्त अनन्याचे पोस्टर रिलीज, ऋता दुर्गुळेचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला। नाटकी कलाकारांची झुंडशाही, स्वयंघोषित स्टार, ती पोस्ट झुंड बाबत नव्हती, महेश टिळेकरांचं स्पष्टीकरण। आलिया भट्टची हार्ट ऑफ स्टोन मधून हॉलिवूड मध्ये एंट्री, गॅल गॅडॉट सोबत करणार पदार्पण। नागराजांच्या झुंडवर कोर्टात निर्णय, निर्मात्याला 10 लाखाचा दंड, सिनेमा स्थगितीची मागणी। फुलाला सुगंध मातीच्या मालिकेत कीर्तीचं आयपीएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न होणार पूर्ण। तर या बातम्यांसोबत वेळ झाली आहे बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची। पुढील महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।